मुलगी शिकली प्रगती झाला असं म्हणतात ना, ते अगदी खरं आहे. कारण मुलगी शिकली ते घर शिक्षित समजलं जातं. असंच एका घरातील सर्वच मंडळी राजकीय आहेत, मात्र वडिलांचा वारसा मुलगा नव्हे तर मुलगी पुढे नेतीये. पिंपरी चिंचवडमधील ग्रामीण परिसरातील सरपंच याचंच एक उत्तम उदाहरण आहेत. पाहूयात या रिपोर्टमधून. पिंपरी चिंचवड शहर आणि ग्रामीण परिसर तसं तर नेहमी चर्चेत असतात, मात्र आता एक चर्चा आहे ती म्हणजे आई आणि मुलीची. राजकारणातील घराणेशाही पुढे नेते ती ही प्रियांका. प्रियांका ही चाकण शहरातील मेदनकरवाडी गावाची युवा सरपंच. इतकंच नव्हे तर प्रियांकाची आई देखील उपसरपंचपदी विराजमान आहे. खरं तर आई आणि मुलगी या दोघींचं नातं घरात तर असतंच, मात्र आता बाहेर ग्रामपंचायतमध्ये देखील दोघेही सामंजस्य पद्धतीने निर्णय घेतात. गावाचा विकास करण्यासाठी आणि समाज कार्य करण्यासाठी आजकाल युवा पिढी जास्त विचार करत नाही, मात्र प्रियांकाला लहानपणापासून वडिलांसारखं राजकारण आणि समाजकारणाची आवड. त्यातच वडिलांचा देखील प्रियांकाला पाठिंबा असल्यामुळे राजकारणाचे धडे घेऊन प्रियांका मेदनकरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विराजमान झाली. आमची म्हणजे आता मी सरपंच झाले म्हणून नाही, लहानपणापासून एक पप्पांनी किंवा वडिलांनी मला हे केलेलं आहे की आम्ही घरात प्रत्येक गोष्टीची चर्चा करतो. कारण की चर्चा केल्यानंतर विचारांची देवाणघेवाण होते, सुसंवाद घडतात. ती लहानपणापासून सवय असल्यामुळे कामाची संध्याकाळी सगळेजण आल्यानंतर रात्री 10 ते 12 म्हटलं तरी आमची रोज दोन तास चर्चा होते कामाच्या बाबतीत की हे काम कसं करायचं. प्रत्येकाचे पॉईंट ऑफ व्ह्यू असतात, मतं असतात, आणि त्याच्यातून मग की नाही हे नाही चांगलं, हे चांगलं आहे असं विचार हे करत मग आम्ही ते राबवण्याचा प्रयत्न करतो. किंवा आम्ही यंग जनरेशन असल्यामुळे थोडंसं मतभेद की नाही ही कॉन्सेप्ट अशा पद्धतीनं चांगली राबवता येईल. कधी कधी त्यांचं पॉईंट ऑफ व्ह्यू पण बरोबर असतात अनुभव असल्यामुळे, तर ते होतं. पण शेवटी सगळ्यांच्या दृष्टीने, गावच्या दृष्टीने, लोकांच्या दृष्टीने जे चांगलं आहे तो निर्णय घेतला जातो. गावाचा विकास करता करता महिलांच्या आरोग्यासंदर्भात देखील काही प्रश्न प्रियांकाच्या मनात होते. त्यासाठी प्रियांकाने महिलांसाठी आणि नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड योजना आणली आहे. यामध्ये त्यांना आरोचे पाणी माफक दरात देण्यात येते, तर महिलांसाठी सॅनिटरी पॅड 1 रुपयात ATM द्वारे उपलब्ध करून दिलं जात आहे. चांगल्या पद्धतीची स्कीम आहे. म्हणजे ती कितीला भेटते? 1 रुपये. 1 रुपयाला भेटते सॅनिटरी नॅपकिन या पद्धतीने. म्हणजे अतिशय स्वस्तात, पण मेडिकलमध्ये तो खर्च जास्त असतो घ्यायचं म्हणल्यावर. आणि ही अतिशय चांगल्या पद्धती योजना आहे. CCTV कॅमेरे बसवले आहेत. हे बऱ्याच अंशी म्हणजे 100% चांगलं काम हे ग्रामपंचायतीने केलेलं आहे. कारण की आज ज्या म्हणजे महिला आहेत त्या असुरक्षित झालेल्या आहेत, त्यामुळे हे जे नराधम लोक आहेत, हे जे व्यभिचारी लोक आहेत, त्यांना बऱ्याच अंशी त्यांना पायबंद हा बसणार आहे. आणि त्याच्यानंतर मग आरो फिल्टर प्लांट असेल की जिथे आम्ही एक स्मार्ट कार्ड देऊन, म्हणजे स्मार्ट कार्डचा वापर करून ते पाण्याचं मशीन चालू केलेलं आहे. खरं तर राजकारण रक्तातच असेल तर अशांना समाज कार्य करण्यापासून लांब ठेवता येत नाही. घर सांभाळता सांभाळता गावाचा विकास करावा असं प्रियांकाच्या आईला देखील वाटलं. आणि मग नागरिकांच्या अग्रस्थ सुरेखा मेदनकर उपसरपंचपदी विराजमान झाल्या. आदर्श सरपंच यांनी केलेल्या कामाच्या पावतीमुळे लोक अग्रस्थ हो मी राजकारणामध्ये आले. मला राजकारणाची फार आवड नाही आहे, पण मला घरातल्या राजकीय व्यक्तींमुळं मला बऱ्यापैकी राजकारणातलं जे कळत आहे मला त्यापैकी माहिती असल्यामुळे, त्यामुळे मला लोकांनी जास्त आग्रह केला आणि त्यामुळे मी निवडणुकीच्या याच्यात आल्या. आई आणि मुलगी जर गावाचा विकास करत असतील तर घरच्यांना त्यांचा अभिमान वाटणारच, यात काही शंका नाही. मात्र राजकारणाचे धडे देणारा बाप देखील राजकारणात असून हे सगळं अनुभव घेत असेल तर गोष्टच वेगळी. प्रियांकाचे वडील देखील ग्रामपंचायत सदस्य आणि त्याचबरोबर माजी सरपंच, त्यामुळे गावातील विकास करण्यासाठी मेदनकर कुटुंब आधीपासूनच कार्यरत. मुलगी आणि पत्नी गावाचा विकास करतायत हे पाहताना देखील त्यांना सार्थ अभिमान वाटतोय. ते कॉलेज शिकत असताना ती सरपंच आली आणि मिसेस सुद्धा त्यावेळेस निवडून आली, मी सुद्धा निवडून आलो आणि घरातली सर्व जवळपास कुटुंबातले आमचे बंधू एक निवडून आले. अशा पद्धतीनं कुटुंबच जवळपास त्या निवडून दिले लोकांनी, त्याचा आम्हाला अभिमान आहे. कारण ते माझ्या याच्यावरनं म्हणजे माझ्या वैयक्तिक याच्यावरनं हे करतात, ते त्यांच्या मेरिटवरती निवडून आलेले आहेत आणि त्याचा थोडा राजकीय आमचा वारसा आहेच एक, तो राजकीय वारसा म्हणण्यापेक्षा कामाचा वारसा जास्त आहे. कामाचा वारसामुळं लोकांनीच आम्हाला सांगितलं तुमच्या कुटुंबातली राहू द्या आणि मग कुटुंब म्हणूनच आम्ही आत्तापर्यंत हे सगळं काम पाहत आहे. नारी शक्ती खरं तर काहीही करू शकते, फक्त चूल आणि मुली यापुरतं मर्यादित न राहता ती गावाचा काय देशाचा विकास करू शकते यात मात्र शंका नाही. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.